शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जयसिंगपूर इथं महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी अखिल भारतीय महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान चित्रा वाघ यांचं जयसिंगपुरात आगमन होताच महिलांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर इथल्या स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात महिला मेळाव्याला दीपप्रज्वलनानं सुरुवात झाली. दरम्यान स्वागत अखिल भारतीय महिला राष्ट्रवादी सचिव स्वरूपा पाटील यड्रावकर यांनी तर प्रास्ताविक शिरोळ तालुकाध्यक्षा स्मिता कांबळे यांनी केलं. त्यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, खरंच महिलांचा कळवळा येत असेल तर मोदीजी सिलेंडर कमी किमतीत द्या, महिलांची दिशाभूल करू नका, अच्छे दिन कागदावरच आहेत असं सांगत महिलांचे बचत गट चिरडून टाकण्याचं काम हे सरकार करत असून येत्या काळात याचा निषेध करायचा आहे. सांगा, बचत गट माहिती होते आपल्याला? आपल्याला भीषी माहिती होत्या, बरोबर, फंड माहिती होते, पण 10 जणींनी एकत्र येऊन रोजगार करा आणि त्याच्यातून उत्पन्न घ्या हे आपल्याला आपल्या ताईने शिकवले. 0% व्याज दराने पैसे उपलब्ध करून दिले, सरकारी कामांमध्ये सहभाग घ्यायला लावला. आज मात्र ही बचत गटाची चळवळ कुठेतरी चिरडून टाकायचं काम हे सरकार करतंय मैत्रिणींनो. त्यामुळे या सगळ्या सरकारचा, त्यांच्या सगळ्या धोरणांचा निषेध येणाऱ्या दिवसात आपल्याला सगळ्यांना करायचंय, एवढंच बोलते. तर पुढे बोलताना वाघ म्हणाल्या, या देशात मोगलाई आहे का? विलासी रामवर कारवाई कधी होणार असं सांगत देशात महिला तरुणी असुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान स्वतः चित्राताई वाघ यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर तुम्ही आगे बढो, राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या. एवाय पाटील म्हणाले, विविध सामाजिक काम करून अनेकांच्या हाताला काम देणाऱ्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिरोळ तालुक्याचा आमदार करा. यानंतर महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, जिल्हा परिषद सदस्य परवीन पटेल, पंचायत समिती सदस्य मीनाक्षी कुरडे, नगरसेविका संगीता पाटील चिंचवाडकर, संभाजीपूर सरपंच अनुराधा कोळी आदींनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी पंचायत समिती सदस्य रुपाली मगदुम, कुरुंदवाड शहराध्यक्ष रेखा धुमाळ, दीपाली परीट, बेबीताई भिलवडे, अनुराधा अडके आदी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.